ब्रेकनंतर एक महत्वाची बातमी. विशाल अग्रवालचे महाबळेश्वर मधील हॉटेल अवैध असल्याचा आरोप आहे. दरम्यान अनधिकृत बांधकाम केलं असेल तर कारवाई होणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. अनधिकृत बांधकाम असेल तर बुलडोझर चालवणार असं शिंदेंनी म्हटलं आहे. 10 एकर जमिनीवर अवैध हॉटेल उभारल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे. परवानगी नसताना सुद्धा पंचतारांकित हॉटेल या ठिकाणी उभारण्यात आलंय अशी तक्रार करण्यात आली आहे. महाबळेश्वर हा निसर्गरम्य परिसर आहे. हा निसर्गाने संपन्न असलेला परिसर आहे आणि म्हणूनच आपण ही मोठ्या प्रमाणावर झाडं वृक्ष लागवड जी करतोय ती याच्यामध्ये अजून निसर्ग संपदेमध्ये भर पडावी म्हणून. आणि जर अशा प्रकारचं कोणी बेकायदेशीर काम करत असेल, कोणी इथे रिसॉर्ट बांधलेला असेल, मग तो अग्रवालचा असेल किंवा आणखी कोणाचा असेल, बेकायदेशीर असेल तर बुलडोझर लावून डायरेक्ट तोडून टाकण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. कुठलाही कुणालाही पाठीशी घालण्याचा काही विषय संबंध असता कामा नये अशा प्रकारच्या सक्त सूचना कलेक्टरना मी दिलेल्या आहेत.